छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्याच्या विरोधातील याचिका आता ईडीने मागे घेतली आहे। मात्र मुलगा पंकज भुजबळ यांना मात्र दिलासा मिळालेला नाहीये। त्यांच्या विरोधातली याचिका ईडीने कायम ठेवलेली आहे। महाराष्ट्र सदनात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना 2016 साली अटक करण्यात आली होती। 2 वर्षांनंतर हायकोर्टाने भुजबळांना जामीन मंजूर केला। त्यानंतर विशेष कोर्टाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली। या निर्णयाला ईडीने हायकोर्टामध्ये आव्हान दिलं होतं आणि त्या प्रकरणात सप्टेंबरमध्ये सुनावणी झाली। ईडीने नुकतीच हायकोर्टाकडे याचिका मागे घेण्यासंदर्भात विनंती केली आणि हायकोर्टानेही ती विनंती मान्य केली। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। गोविंद, मोठी बातमी आहे राज्याच्या राजकारणातली। छगन भुजबळ यांनी त्यांच्या पुतण्याच्या विरोधातली याचिका ईडीने मागे घेतली आहे। काय नेमकी या संदर्भातली कारणं पुढे येतात, काय नेमके तपशील आहेत? एकूणच छगन भुजबळांच्या संदर्भात ज्यावेळेला 2016 छगन भुजबळांना ईडीने महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली होती, त्यानंतर ते भुजबळ जे आहेत ते जामिनावर बाहेर आले होते, त्यावेळेला छगन भुजबळांची वेगवेगळ्या कारणाने चौकशीसाठी ईडीकडून मागणी करण्यात होत होती न्यायालयाकडे। त्यामध्ये खास करून महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये जे आर्थिक गैरव्यवहार झाला त्याच्यामध्ये खास करून भुजबळ आणि भुजबळांच्या कुटुंबियांना ओवण्यात आलं होतं। परंतु गेल्या काही दिवसापासून जर एकंदरीत भुजबळ आणि या सगळ्या जामिनावर आलेले बघितल्यानंतर आता काल जे न्यायमूर्ती जे या ठिकाणी मुंबई न्यायालयाचे जे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे आहेत आर्यन लट्टा यांच्यापुढे जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये ईडीनं त्या ठिकाणी भुजबळ आणि त्यांचे पुतले या दोघांचे जे हे आहे ते सगळे जे त्यांच्यावरचे गुन्हे दाखल केले होते किंवा त्यांचे जी चौकशीसाठी जी ही केलेली होती ती जी याचिका आहे ती या ठिकाणी ईडीनं मागे घेतलेली आहे आणि ते म्हणजे कोर्टाने त्याला मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी दिला भुजबळांना या ठिकाणी ईडीच्या या सगळ्या आर्थिक गैरव्यवहारावर त्या अनुषंगानं भुजबळांच्याच बाबतीत या संशयाचं धोकं जे तयार झालं होतं त्यामध्ये भुजबळांना कुठेतरी या ठिकाणी दिलासा मिळताना दिसतोय। परंतु एक दुसरी गोष्ट या ठिकाणी कालची रात्री उशिराची जी घडामोड आहे ती या ठिकाणी या सगळ्या घोटाळ्याच्या अनुषंगानं 3 जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी माफीचा साक्षीदार होऊन या ठिकाणी भुजबळांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तयारी दर्शवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ही महत्वाची घडामोड आहे। निश्चितच गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। त्यामुळे भुजबळांवर जे एक दाट संशयाचं धुकं होतं ते मात्र आता दूर झालेलं आहे। त्यांना एक प्रकारे हा दिलासा मिळालेला आहे। छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्याच्या विरोधातली याचिका ईडीने मागे घेतलेली आहे। विकासाचा ध्यास म्हणजे सिच।